विजय चाचा असेंब्लीक आमी बीजेपी वते आज आमी पळयता की हो सरकार येल्ल्या पासून आनी हो सरकार सगळ्यांच्या दारी म्हणटा, हो सरकार एक करप्शन फ्री म्हणटा, पण आज आमी पळयता की हो सरकार एक करप्शनान बुडलेलो आहा आनी हे करप्शन म्हणटा ते जे आमचे संविधान जी असे आमची असेंब्ली आहा थंयच्यान एक्चुली पवित्र प्लेस आहा थंयच्यान बरें कितें तरी जावंक जाय म्हटल्यार ते वाहनाच्यान म्हणजे कालच्यान आमी पळयता की जो सभापती आहा जो थंयसर मुख्यालय आहा तो सांगता की हो सरकारान म्हणटा करप्शन भरलेलें आहा, हो सरकाराचे मंत्री म्हणटा करप्शनान गेल्लेले आहा. आनी हेच्या पयलीं पळयलां आमी बाबुशान सांगलां आपूण पयशे स्मार्ट सिटीच्या अमक्यान अमक्यान खाल्ला ताचो हिशोब ना, कोणी तरी म्हणटा खाल्ला, कोणी सारकें काम करूंक ना, अशे कितलेशे वस्तू आहा. आमी एक्सायजाचे घेया तुमी, एक्सायजाचे डिपार्टमेंट हे आमच्या मुख्यमंत्री कडेन आसा आनी मेन म्हणटा ते जे फायनान्स मुख्यमंत्री कडेन आसता हे फायनान्स खंयच्यान खंय वयता काय कितें. आतां त्या एक्सायजाचे सुद्दां आमी गेल्या काय सांगलें की काडले वयर कोणाक एरेस्ट जाले, कितले जाण सस्पेंड जाले आनी जे कोण इनवॉल्व नासले तांकां बेश्टे नांवां पुरते केले आनी जे आसलेले तेणी पयशे हाडून दिले कॅश. तेच्या फाटल्यान ईडी जावची ना. ही ईडी बीडी कोण म्हणटा पळय ती फक्त ऑपोजिशनाक काय कितें, ही यंत्रणा कित्याक जाय, ही तुमच्या मंत्र्यांक न्ही न्हू, तुमच्या कार्यकर्त्यांक न्हू. आयज जो तानावडे जो तेंचो एक पक्षाचो हेड आनी आतां एम पी जाला, आं ह्या एम पीन अशें म्हणप की आमच्या घरांतली बाजू म्हणून, आरे बाबा हें घर तुजें, घर तुजें जाल्यार असेंब्ली तुजी घरा कडेन व्हरा, ते मंत्र्यांकूय घरा कडेन व्हरा, असेंब्लीन व्हरनाकात तुमी. ही असेंब्ली हे बाकीचे कितें जे आसा पळय ते आमचे आसा, हे सगळ्या गोंयकारांचे आसा, हे टॅक्स पेयरांचे आहा, गोरगरिबांचे आहा. ही ट्रेजरी हे गोंयचे कितें आहा पळय तेंच्या पासून तुमी जगतात, तुमच्या तेंच्या पासून तुमी एन्जॉय करतात, ते आमच्या गोंयकारांचे आसात, तुमचे न्हू ते. तुमचे जाल्यार तुमी आतां तूं हें बांदताय पळय कितें तें तुमचें भवन काय कसलें बी जे पी बांदताय पळय थंय करा. आनी गोंयकारांक हांव सांगूंक सोदतां ही असेंब्ली फाल्यां हांगा चलची ना, सचिवालयान ही असेंब्ली तेंच्या हे नवें कितें करप्शनान केला पळय ऑफीस थंय चलतली. आनी हें मानून घेया तुमी, ह्या मंत्र्यांक न्ही आनी खंयचे खंयचे अशे खुबशे मंत्री आहा. काय तुमी हो तवडकर उलयता कित्याक काय काय एका बॅका पावना की कितें. प्रत्येक खेपे आमी पळयता की करप्शन हें केन्ना काडटात, करप्शन जाल्या उपरांत काडटात. तेच्या पयलीं कितें हेच्या पयलीं काडूंक ना तुवें, तुका बॅका पावंक ना, तुज्या बॉल्सान कितें तरी पावंक ना, आनी तुमच्या बॉल्सान पावले पळय तुमी उगी रावतले. म्हाका पळोवंक जाय की तानावडेन म्हटलां की आमी आमचे हितून यंत्रगत हें करतले म्हणून. हांव मागतां, डिमांड करतां, काँग्रेस पार्टी डिमांड करता की जर तुमी खरेंच बाबा देशाचे भक्त गोंयचे खातीर तुमी हें करतले, गोंयची तुमी अस्तित्वाय राखतले हें लोकांनी सांगल्यात जाल्यार आयज पळोवचें की तुवें तेंचेर कितें एक्शन जाली. कोण कोण भितून इनवॉल्व आसले, भितून मंत्री इनवॉल्व ना, भितून बाकीचे इनवॉल्व आसूं शकता. म्हणजे तुमचे जी सिस्टम आसा पळय ती तुमी खंयच्यान तरी करप्शनान घालिल्ली आसा. तितून ते जे अधिकारी आसात पळय त्या अधिकाऱ्यांक तुमी करप्शनान लुबडून दिल्ले आसात. त्या अधिकाऱ्यांकूय सांगता आसतले तुमी की बाबा तुमी अशें अशें करा आनी 10% 10% 20% ते आमच्या हेका आमच्या बी जे पीच्या कार्यकर्त्या कार्यालयान दिया म्हणून तुमी ते बिल्डींग बांदतात येदी व्हडली, कळ्ळें. आनी म्हाजो आरोप आसा की हो एक जालो एकाचेर तुमी हे करप्शनाचे काडला. हितून सगळे करप्शनान इनवॉल्व आहा, हितून काब्रालूय आसलो म्हणून तेकाय काडलो तुमी, कळ्ळें. आनी फाटल्या दिसान आमी तुमकां पी डब्ल्यू डीचे दाखयल्ले कित्याक काडलो तेका म्हणून. आयचे कितलेशे मंत्री हे आहा पळय हे सगळे करप्शनान बुडलेले आसात. त्या खातीर आमच्या प्रेजिडंटान सांगलां की व्हडले व्हडले गाडये तुमी बाबा खंयच्यान घेतात, आं तुमचे धंदे कितें आहा ते डिक्लेअर केले लोकां कडेन. आयज प्रमोद सावंताक एक ब्लॅक लिस्ट करपाची गरज आहा, ब्लॅक डे सेलिब्रेट तेंच्यांनी बीजेपीन करूंक जाय. कित्याक असली परिस्थिती जी असेंब्ली केन्नाच घडोंक ना, जो सभापती सांगता की करप्शन जाला म्हणून, मात म्हाका सभापतीचेरूय आरोप आसा की तुका बॅगा पावंक ना काय तुज्या तुज्या मनशांक न्ही हें पावंक ना. काल हांवें आमचे एम्प्लॉयमेंटाचेर घेतला तेचेरूय हांवें करप्शनाचेर उलयलां, होम गार्डाचे हे उलयला हे डिपार्टमेंट पर्सनल डिपार्टमेंट जेंकां जॉब आसले अपॉयंटमेंट दिले तेंकां दिवंक ना. कित्याक दिवंक ना काय, तुमकां बॅगां तेंकां दिवं तेंच्या कडल्यान घेवपाची आसली काय बॅगां तुमच्या कडेन तेंच्या कडेन बाबडे गरिबां कडेन बॅगां जावंक ना तेंच्यांनी
बाकीच्या हातून हे केला ते काल आम्ही पहिला की पर्सनल डिपार्टमेंटाच्या आणि तुमका काल दाखवला की पर्सनल डिपार्टमेंटानसून जी जॉबा 70 जॉबा जे ड्युटीचे असताना मेल्ले आणि त्यांचे रिलेटिव्हजांक जॉबा तुम्ही लेटर दिली ते 50 जणांक तुम्ही घेतल्यात 20 जणांक तुम्ही कुशीक दिल्यात म्हणजे याचा अर्थ किती त्या 50 जणांक खं तरी तुम्ही तुमचे कार्यकर्ते जाऊ किती असू शकता नाही त्यांच्यानी तुमका किती तरी तुमच्या बीजेपीक 10-20% तुम्ही मागतात ते करप्शन बॅग दिल्या असतली आणि हे 20% बाबड्याकडे जाऊक नसतली तर 20% किती घेऊ ना जॉब ज्यांना डिक्लेअर करतात तुमचे अपॉइंटमेंट देतात त्यांना सगळ्यांना जाऊक जाय अरे बारीक बारीक कॉन्स्टेबलांचे तुम्ही पैसे खावपाक लागल्यात आ लोकांचे पैशांकडे किती गेले कित्याक तुम्ही सरकार ह्याच्या पहिली तुम्ही राज्य कारभार हो चलोवंक ना फक्त तुमच्या तोंडान फक्त रामराज्य हा तुमच्या मनान ना काळजान ना रामराज्य हाडपी जाय जाल्यार रामराज्य फक्त काँग्रेस सरकारूच हाडू शकता आता काँग्रेस डिमांड करतली की मिनिस्टराक काडचो आणि अरेस्ट करून फेर इन्क्वायरी जावची अशी म्हणून आमचे डिमांड खूप असतले आमचे डिमांड न्हू आमचेच न्हू काँग्रेस पार्टीचं ऑपोजिशन न्हू डिमांड हे लोकांचे आहात असे जितले मंत्री आहात असे जितले अधिकारी आहात त्यांच्या तुम्ही एक तुम्ही त्यांची स्क्रुटिनी करा त्यांना बसया त्यांच्यावर खं तरी एक इन्क्वायरी कमिशन घाला आणि जे जे कितले हे हा 5 वर्षांनी म्हणिना फुडल्या 10 वर्सां जे सरकार बीजेपीचे हाडले पळय त्यांना जे करप्शन वाढला ते सगळे हाडा आणि जर तुमकां खरं बीजेपी सरकार आणि तुम्ही रामराज्य म्हणतात जाल्यार त्यांना जे कोण दोषी झाल्या त्यांना तुम्ही शिक्षा दिवपाची गरज आता 2 महिन्याचे लोकसभा इलेक्शनूय हा तर ह्यो अश्यो जेन्ना फंक्शनां जायनासतना पैसे हे जे भायर घालता कितके महिन्यांनी उघड जाता असे 1-2 केशी असतल्यो का खूप केशी असू शकता आम्ही टायम टू टायम आमचो बाप ओपोजिशन लिडर युरी बाप मागीर आमचो ॲडवोकेट कार्लूस मागीर एल्टन आमचो युनायटेड ओपोजिशनाचो विजय सरदेसाय आणि बाकीचे जे कलिग्स आहात आपाचे बी 2 MLA आहात जे आहात ते इतले खोर आरोप करतात आणि खरे आरोप करतात आणि आमचं ऑपोजिशनल लिडर झाल्या डेलीचे त्यांचे आरोप करतात मग त्यांना पडलेले ना त्यांना पडलेले ना पण लोकांक आज दाखवून देऊक जाय की दोन्ही सिटांक लोकांनी ह्या यांना दोन्ही यांच्या MP म्हणजे जे रावतले दोन्ही MP नॉर्थ आणि साऊथ बीजेपीचे MP रावतले त्यांना घरा धाडा आणि त्यांना तुमकां त्यांना कळटले की लोकांचा आवाज किती असता तो कारण नाल्या तुम्ही जर त्यांना थंयसर खं तरी वोट मारून चुकून सुद्धा येले ते झाल्या हे परत करप्शन हे ट्रिपल तरेन वाटतले आणि ते म्हणटाले मागीर करप्शन खंय आहा लोकांकूय करप्शन जाय म्हणटाले सो लोकांची आयज सत्व परिक्षा आहा दाखोवपाची आणि गोंयकार आमचे हुशार गोंयकार जेन्ना कोणाक दाखोवपाक जाय पळय त्यांना सारखे वाट दाखयतले आता 500 तुमचो चड जाल्लो आसा खंय तरी म्हागाई वाडलेली आहा खंय तरी एम्प्लॉयमेंट भुरग्यांक कितें मेळना हे विशय अंदूच्या लोकसभेच्या हितून आसतले खंय तर आयज लोकसभेचे मेन म्हणजे म्हागाई म्हागाई आणि आमचे जे भुरगे नवजवान जे शिकल्यात तुमकां खबर आसतले की त्यांच्यानी फक्त जॉब फेअर घेतलेले आहा एंटरटेनमेंट करपाक आपले आणि त्या इव्हेंटाचे पैसे केल्ले आहात आम्ही उघड केलेले आसा तुमच्याकडे इव्हेंट केलो कितल्या जणांना जॉब दिले खंयच्या खंय काय ना त्या भुरग्यांचे सुद्धा हेचेर ते पैसे करपाक लागल्यात इव्हेंट करून आणि म्हाका दिसना की हो सरकार जॉब दितलो कित्याक मोदीन सांगले तुमकां 2014 2 करोड जॉब दितले मागीर आमचो 2 करोड पर इयर दिता म्हणून सांगले आणि 15 लाख दितले 15 लाख तुमचे खंय गेले 15 लाख सोडून दी बाबा आमकां मेहनत करपाक तूं जॉबूच तरी दी ते ना दुसरे परिकर आपूण डिफेन्सान गेलो आनी सांगूं लागलो की 50,000 जॉब दितलो बरं हो CM झालो हिणी सांगले 10,000 दितलो म्हणून आणि 3,000 आणि पहिल्यार हांगा 300-400 जॉब आणि जे जॉब दिल्लेले आसा तेंकां आमी काल आणि प्रेसार ओपन केलेले दिल्लेले आहा तेंकां जॉब दिना म्हणजे तुमकां खंयच्यान खंय तरी पावंक जाय सुटकेशी पावंक जाय त्याशिवाय तुमकां झेम पडना जेन्ना इव्हेंट हो तुवें म्हटलो आणि आज पणजेन 2 इव्हेंट चाललेले आहा एक्वा फेस्टिवल प्लस लोकउत्सव आणि तितून काल आम्ही पहिल्यो 3-3 ॲम्ब्युलन्स ह्या रोडाक ब्लॉक झालेल्यो म्हणजे ट्रॅफिक इतको झालो एकाच टायमार म्हणजे ट्रॅफिक पुलिसांच्या हातीनूय ते हाती भायर गेले कारण सगळी पणजेही खणलेली आहा सगळीकडे रस्ते डायवर्ट केलेले आहा पण किती
आमी स्मार्ट सिटी म्हटल्या बरोबर स्मार्ट सिटी जावं डेवलॉपमेंट म्हटल्या बरोबर लोकांक स्मूथनेस जाय, लोकांक खंय तरी अडथळो येवंक जायना. म्हणून आयज आमी पळयता की जे ट्राफीक बाबडे पुलीस आसात आमी तांकां दोशी दिना की तांकां फक्त ते कलेक्शन एजंट काय केल्यात, ते बाबडे लोकांक हॅल्मेट आनी हांगा थंय खाचीन रावतात, ट्रॅफीक कंट्रोल करपाक कोण नासता. इव्हेंट हांगा जाता, हे इव्हेंट कोणाक कोणाच्या फायद्याचे इव्हेंट, हे आमच्या गोंयकारांक फायद्याचे इव्हेंट काय कितें. फाटल्या दिसांनी पपल फेस्टिवल घेतलो, पपल फेस्टिवलाक कितले आमी आरटीआय घातलेले आहा, पपल फेस्टिवलाक कितलो खर्च येयलो आनी त्याचो खर्च सोडून दिया. तुमी फक्त ते गाजाबाजा करता, इव्हेंट करता आनी तांकां खूश करपाक लायतात, पण हे जे स्पेशल चायल्ड आनी मनीस आसात जे डिजेबल हे आसात तांकां म्हाका सांगा तांकां तुमचे टायम टू टायम तांचे पयशे तांच्या अकाउंटांत पावतात काय कितें. हांगा जे गोरगरीब जे पेन्शन आनी लाडली लक्ष्मी आनी बाकीचे तुमी घर गृह आधार दिल्ले जावं जाणट्यांचे पेन्शन ते तुमचे ते स स म्हयने तांचे पयशे येना. असले फेस्टिवल आमकां कित्याक जाय बाबड्यांक, ते लोकांक न्ही तुमी पयशे दिता तांचे पयशे डबल करा. हे फेस्टिवल नाका आमकां, जे कोण आमचे अशे हे आसात स्पेशल चायल्ड आहा तांकां कितें सुविधा जाय, तांकां ऑनलायन कितें जाय ते शिकूंक सोदतात घरा कडेन जावं तांकां आनी खंय तरी लागीं कितें आसा तशें सेंटर उगडा. त्या सेंटरान तांकां फेसिलिटी दिया, तांकां काम दिया, ते काम करपाक रेडी आहात. तांच्या हाता पांयांक कितें जालें ते विसरना, तांच्या कडेन तकली खूब आसा. आनी अशें आमी पळयतात जगार चल्ला, तांकां देवान एक दुसरी शक्ती दिल्ली आसता, त्या शक्तीक तुमी जागृत करपाची गरज आसा. न्हू हे इव्हेंट करून लोकांक दाखोवन पेपरार एडवर्टायज पयशे वेस्ट करून तांचे पयशे आहात, त्याच्या परत तांचे पयशे डबल ट्रिबल करा, तांकां फेसिलिटी दिया, तांच्या घरांक न्ही हे दिया, तांकां सुविधा दिया, जे तांकां मॅडिकल सुविधा आनी कितें मेळना ती दिया. बेश्टे तुमी भायर भोंवना, भायर वचून पळया दुसऱ्या दिसान चलता. जेन्ना आतां लोकसभेचें इलेक्शन 2 म्हयन्याचेर आहा आनी नॉर्थ गोवाक तुमी तितून नांव आपलें घातलेलें आहा, तर तुमी लोकां कडेन म्हणजे MP फंडांसून जो येतलो तेजो कसो उदरगत आनी कशें कितें तुजे कसो कितें प्लॅन आसतलो. आतां ते येता लोकसभाक, म्हाका आतां 27 वर्सां सुमार जालीं काँग्रेसीन. हांव स्टुडंट विंगानसून येयल्लो आनी पार्टीचें हांव देव बरें करूं म्हणटा, कारण स्टुडंट हांव एक लोवर इनकम ग्रुपांतलो भुरगो जेणी स्टुडंट्सांसून मुवमेंट करून करून येयला आनी ह्या पार्टीन म्हाका आतां पर्यंत आतां हांव स्टेट इलेक्शना स्टेट हितून हांव आतां जनरल सेक्रेटरी म्हणून आसा. लास्ट टायम म्हाका 2017 म्हाका म्हापसाची टिकेट सुद्दां दिली आनी म्हाका नांव आतां म्हाजें इवन प्रॉबेबल कँडिडेट फ्रंट लर्नर कसो म्हाका कँडिडेट आतां लोकसभेन येयलो. हांव पार्टीचे आनी म्हाज्या कार्यकर्त्याचे ऑफीस करचे सगळ्यांचे हांव उपकारी आसा, कारण तो प्लॅटफॉर्म फक्त काँग्रेस दिवं शकता, तो प्लॅटफॉर्म आनी कोण दिवं शकना. आनी हांव युथा कडेन मागता की हे जे प्लॅटफॉर्म तुमकां फक्त पॉलिटिकल बरे भुरगे जावं बरे जे गोंया खातीर देशा खातीर करतले हो प्लॅटफॉर्म फक्त काँग्रेस दिवं शकता, बाकीचे दिवं शकना. आनी त्या खातीर जे MP फंड हांव तुमकां हे थोड्या दिसानूच हांव तुमकां म्हाजें फूल प्रेजेंटेशन दाखयता जो लोकसभा कँडिडेट जावं हे जालो आनी म्हाजे फुडें जे प्लॅन आसतले आनी फूल म्हाजी तयारी केल्लेली आसा आनी हांव ते दाखयतलो तुमकां सगळ्या मेरेन दाखयतलो की पंचायत लेवलांच्यान मुन्सिपाल्टी आनी मुन्सिपाल्टी लेवलांच्यान आमचे सेंटर पर्यंत कशें बेनिफीट तुमकां मेळटले आनी जे आमचे सरकार नासून सुद्दां आमी कितें कितें करूं शकता आनी लोकांक पर्यंत कितें कितें करूं शकता, नवजवानांक कशी नोकरी आनी सेल्फ हेल्प दिवं शकता. आमी बेश्टे तोंडान उलोवचे ना, आमी पयलीं केल्लेले आसा. हांव ते तुमकां दाखयतलो. बरें, थँक्यू.